आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आज आपण ॲटिट्यूड एडिटिंगवर कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओमध्ये वापरलेले जे बीटमार्क आणि शेकेपे प्रोजेक्ट आहेत याची जी लिंक आहे तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून मिळून जाईल, तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमधील जे बीटमार्क आणि शेकेपे प्रोजेक्ट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। सिम्पली आजचा जो बीटमार्क आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल। त्यानंतर आजचा जो शेकेपे प्रोजेक्ट आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल, बघू शकताय। तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे की बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे, त्यानंतर खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली आजचं आपलं मटेरियल राहणार आहे। तर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला तो सिम्पली टॅप करून सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। ॲड झाल्यावरती वरती थ्री डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचं आहे। फिल कंपोजिशन एरियावर क्लिक केल्यानंतर मूव ऑन ट्रान्सफॉर्मर जाऊन सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे इमेज आहे तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। ॲडजस्ट झाल्यानंतर या इमेज लेअरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे, बघू शकताय। वाढवून घेतल्यानंतर सिम्पली पहिल्या बीटमार्कवर म्हणजे 6.17 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन या इमेज लेअर क्लिक करून बरोबर याच्या खाली या इमेज लेअरचे दोन भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतो आहे, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे। त्याचसमोरील 7.5 सेकंदाला परत एकदा आपल्याला कट द्यायचा आहे। तर बघू शकता इमेज आपली तीन ठिकाणी कट झालेली आहे। आता या कट झालेल्या इमेजला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकेपे प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत, त्यातला फर्स्ट लेअर फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर इथून बॅक निघून मेन प्रोजेक्ट व्हायचा आहे। सिम्पल पहिला इफेक्ट आहे तो पहिल्या इमेज लेअरला पेस्ट करून घ्यायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय। अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकेपे प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। इथून सेकंड नंबरची लेअर बघू शकताय अशा प्रकारे, ते जमली इथून येतं आपल्याला सेकंड नंबरची लेअर इथून आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचा आहे आणि सिम्पली आपल्याला सेकंड नंबरच्या म्हणजे 6.17 सेकंदाच्या बीटमार्कला तो पेस्ट करायचा आहे। पेस्ट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार, बघू शकताय। तर सिम्पली ही लेअर पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकेपे प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। एक नंबरला बघू शकता ब्लिंक वन नावाची लेअर तुम्हाला दिसून येते, ती सिम्पली लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे। त्यानंतर इथून बॅक निघून मेन प्रोजेक्टवर यायचा आहे आणि सिम्पली सेकंड नंबरच्या म्हणजे 7.5 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचे आहे आणि या लेअरची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। सिम्पली लेअर पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकेपे प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि खालून जे थर्ड नंबरला तुम्ही बघू शकता स्मॉल लेअर दिसून येते व्हाईट कलरची, त्या सिम्पली लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे। त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्ट यायचा आहे आणि सिम्पली आपल्याला इथं 9.23 सेकंदाचे बीटमार्क येऊन कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचे आहे। त्यानंतर 11.24 एकदा पेस्ट करायचे आहे, त्यानंतर 13 सेकंदाला एकदा पेस्ट करायचे आहे। त्यानंतर पहिल्या लेअरला बघू शकता व्हाईट कलर आहे, त्यानंतर 11.24 सेकंदाच्या लेअरची आपल्याला कलर बदलायचे आहे। त्यासाठी लेअरवर क्लिक करून कलर अँड फिलवर क्लिक करून रेड कलर सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय। तर सिम्पली हे लेअर पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकेपे प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि फोर्थ नंबरला बघू शकता तुम्ही स्पेशल फाईव्ह लेअर इफेक्ट दिलेला आहे, तो सिम्पली तिथून कॉपी करण्यासाठी या फाईव्ह लेअरसमोरील फाईव्ह लेअर अशा प्रकारे लाँग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। सिलेक्ट झाल्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी फाईव्ह लेअर करून घ्यायचे आहेत। कॉपी फाईव्ह लेअर झाल्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्ट व्हायचा आहे आणि स्टार्टिंगपासूनच कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट फाईव्ह लेअर करून घ्यायचे आहेत। पेस्ट फाईव्ह लेअर झाल्यानंतर परत एकदा यासमोरील फाईव्ह लेअर लाँग प्रेस करून ते सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। सिलेक्ट झाल्यानंतर शेवटच्या बीटमार्कवर यायचं आहे आणि आता आपल्या ज्या पाच लेअर आपण कॉपी केल्या त्याच्याच खाली ऑप्शन दिसतो आहे या पाच लेअरची लेंथ आहे ते एकसाथ वाढवायचं, त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता पूर्ण स्टेटसला हा फाईव्ह लेअर
इफेक्ट आहे तो अप्लाय झालेला आहे. अप्लाय झाल्यानंतर परत एकदा स्टार्टिंग लगून प्लसचे नाव जायचं, मीडियमच जायचं आहे. जो आपला वर्ड ॲटिट्यूड पिन जे सिम्पली अशा प्रकारे तुम्ही सिम्पली टॅप करून ॲड करायचा आहे. तर ॲड झाल्यानंतर सिम्पली मूव ऑन ट्रान्सफॉर्म जायचं आहे आणि सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे इथं आपल्याला तो ॲडजस्ट करून अशा इथं सेट करून घ्यायचं आहे. सेट केल्यानंतर या पी एनजीची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर या स्टेटसचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय. स्टेटस आहे तो आपला इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती आरोचिन एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्ट तो क्लिक करायचा आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो एच डीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.